12वीं के बाद विद्यार्थियों और अभिभावकों को एडमिशन प्रोसेस में होने वाली परेशानियों का निवारण हो, इस उद्देश्य से मनपा की ओर से शैक्षणिक करियर मार्गदर्शन केंद्र की शुरुआत की गई। इस संदर्भ में महापौर दयाशंकर तिवारी ने अधिक जानकारी साझा की। 10वीं और 12वीं की कक्षा छात्र की जिंदगी में बहुत महत्वपूर्ण होती है। छात्र साल भर अथक परिश्रम कर स्पर्धा परीक्षाओं की तैयारी करते हैं। परीक्षाएं होती है, परिणाम घोषित किए जाते हैं, जिसके बाद एडमिशन प्रोसेस की ओर हर किसी की निगाहें होती है। हालांकि कई बार एडमिशन प्रोसेस अभिभावकों और छात्रों के मन में कई प्रश्न उत्पन्न करती है। इन्हीं प्रश्नों के उत्तर मिले, इसलिए मनपा की ओर से शैक्षणिक करियर मार्गदर्शन केंद्र की शुरुआत की गई है। इस संदर्भ में महापौर दयाशंकर तिवारी ने अधिक जानकारी साझा की। 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे जीवनातला भविष्याच्या कुठे वाटचाल करायची ती वाट उघडते आणि एक भावना प्रधान आणि सध्या तर ठरलेला उद्देशाने विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी आपली नोंदणी करते, स्पर्धात्मक परीक्षा देते, त्याच्यासाठी क्लासेस करते, रिझल्ट येऊन जाते, त्याचे ॲडमिशन प्रोसेस सुरू असते। पण जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते क्लिष्ट प्रोसेस असल्यामुळे एक राऊंड, दोन राऊंड, तीन राऊंड, चार राऊंड असे पूर्ण प्रोसेस असते। बरेचसे विद्यार्थी ज्यांच्या घरी शिक्षण कमी आहे, शिकलेले पेरेंट्स नाही आहे किंवा जिथे नेटचा अभाव आहे असा ठिकाणी विद्यार्थी वारंवार जाऊन नेट कॅफेवर जाऊन किंवा एका ठिकाणी जाऊन हे बघू शकत नाही। बरेचसे शिकलेले परिवारही आहे, त्यांना त्याची प्रोसेससुद्धा माहीत नाही आणि प्रोसेस माहीत नसल्यामुळे त्यांना भरपूर त्रास होते आणि शेवटी डिप्रेशनमध्ये विद्यार्थी जाण्याचा भरपूर प्रमाण असतो। हे सर्व बाब मागील एक दोन वर्षापासून लक्षात होती आणि यास मागच्या वर्षाची एक बात आहे की माझ्याकडे एक धिंगरा नावाचा ज्येष्ठ नागरिक आला, त्याची नात PMTचा एक्झाम 3 वर्षापासून देत होती आणि रिझल्ट आल्यानंतरही ॲडमिशनसाठी तो इकडे तिकडे फिरत होता। 3रा वर्ष आहे, वयाचं काय होईल, मुलगी आहे असा तिचा म्हणणं होता। एक जे बंधू आजपासून इथे हा सेंटर सुरू करत आहे निशुल्क, उमेश कोठारी, हे माझे विद्यार्थी मित्र आहे। जेव्हा मी कॉलेजला शिकत होतो तेव्हा हे सुद्धा हिस्लॉप कॉलेजला शिकत होते। यांचा संपर्क माझ्याशी होता, मी यांच्याकडे पाठवला, त्यांनी लगेच त्याला सांगितलं की तुमच्या मुलीचा तो ॲडमिशन झालेला आहे आणि 2 दिवसात ॲडमिशन नाही घेतला तो ॲडमिशन तुमचा रद्द होऊन जाईल। असा स्थितीत ॲडमिशन झाल्यानंतरही त्यांना माहीत नसते कारण हे प्रोसेस ऑनलाईन असते, तो अनेक लोकांचा नुकसानसुद्धा याच्यात होते। म्हणून सामान्य नागरिकांना निःशुल्क याच्या समुपदेशन व्हावा, निःशुल्क मार्गदर्शन व्हावा, किती मार्क मिळाले आहे तो आपण कोणते प्रेफरन्स टाकायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये मिळू शके आणि प्रेफरन्स टाकल्यामध्ये कोणत्या राऊंडमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकते, या दृष्टीने पूर्ण समुपदेशन या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। इस दौरान उन्होंने बताया की कई ऐसे अभिभावक होते हैं जिन्हें इस संदर्भ में अधिक जानकारी नहीं होती है, जिसके कारण कई छात्रों का नुकसान भी होता है, जिसके चलते आम जनता को मुफ्त में इस बारे में मार्गदर्शन मिले, इस उद्देश्य से इस केंद्र की शुरुआत की गई है। कैमरा पर्सन राजकुमार बहुत के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।